लई म्हणजे करायचं का म्हणून करून टाकतो. ती म्हणला लई सहजच म्हणले सहजच करून टाकायचं काय ठेवायचं. घर फुटायची वेळ आल्यावर माणूस काय म्हणतो यार ह्या पोरांचं निर्णय केली का तिकडे करून काय काय म्हणतं काय लई आता ह्या जावा जावाचा जमाना भावा भावाचं पोर फुटणे भांडण करायला टाकून द्या सरळ आहे ना बरोबर आहे ना काय तिकडे वेगळं येणार आहे लईच वडावडी करायला गेलं मग थोडं दामलं कष्ट करून मिळाला सारखं राहणार होतं कारवाई झाला असं असं झाल्यावर काय होतं वाटत्या मध्ये. आता मी मला काय सांगितलं एका बेटाची 10 बेटं झाली आणि पण आपला जिल्हा सगळ्या राज्यात मोठा आहे ना. महसूल मंत्र्याला भेटलो माननीय मुख्यमंत्र्याला भेटलो अर्थमंत्र्याला आज कार्यक्रम केला म्हणजे हे करावंच लागते ठेवण्यात अर्थ नाही आला. आणि असा डाव टाकलाय मी जरी लहान असलो काय करा डावच आहे ना आणि ह्याला 25 वर्ष नाही जमलं पट्ट्या करूनच जाणार आहे मला काय कारखान्या प्रशासक जायचे शिक्षण संस्था जायची का काय बँक जायची काही नाही आपलं खायला एवढंच आहे. त्यामुळे जे लोकांना वाटत असं स्टेटमेंट केलं अजून एक सुद्धा माणसानी जिल्हा विभाजन करू नये असं एक बातमी नाही खाली तुमच्या भाषेत आहे का लोकांच्या मनात बोलू नाही ह्यात काय घेत काहीच घेत नाही ना काय बोलत काय घेत काहीच घेत नाही जिल्हा विभाजन झालं पाहिजे की नाही. आता तुम्हाला जवळ जिल्हा झाला तर वाईट वाटेल का. आता नगरला म्हणले ते निवेदन स्वीकारलं आता हित चित्त असल्यावर कसं स्वीकारत नाही. अकोल्यावाले इगतपुरीवाले माणसं तिकडे का जायचं घाटघरवाले तिकडे का जायचं जिल्हा बघितला नसून अजून कुणी कुणी सुटलंय तुमच्या आदिवासी भागातल्या लोकांनी का बघितलंय काय घेणं नाही. जिल्हा म्हणजे काय असतो मध्ये तिकडे मदत करायचं प्रकरण झालं तुम्ही आमदार असताना भेटायला आला यश 12 आला लकार उशिरा व्हायचे किती लांब आहे म्हणला मी बाहेर. आता एखाद्या अन्याय झाला अत्याचार झाला तर नको मदत व्हायला एवढे मोठा जिल्हा करून ठेवला तिकडे बीड पुतवले तिकडे इगतपुरी ठाणे पुतवले हेच विभाजन झालं पाहिजे त्याच्यामुळे ती सगळी गपचित केली काय बोलत नाही आणि करून द्यायलाच आहे माझ्या जेव दम आहे ते जिल्हा विभाजन करायचं संगम निर्वाहात किती दम आहे जेव्हा हेडक्वार्टर करायचं किती तुम्ही ठरवायचं पालक आहे पालक मंत्री म्हणून भेदभाव करत नाही नाहीतर संगमनेर आला संगमनेर मध्ये आला संगमनेरचं बोलायचं सिरापूरला गेला सिरापूरचं बोलायचं असा भेदभाव करत नाही म्हणूनच तर बरं चाललंय. नाही तर अनेक पालकमंत्री झाले कुणाच्या तालुक्यात कुणा येऊन देत होते म्हणजे तिकडं गेला तर पाठ म्हणायचं आपण कुठं जातोय म्हणजे ते आपला कुठंच गेलो कुठं आणत नाही इकडे आपल्याला असा घुसलो 100% खरं तर संगमनेर एक महत्वाचं शहर सुधीरजी संगमनेर यासाठी महत्वाचं आहे की मी तर काही क्षणापुरतं या भागात आलो या भूमीवर आलो पण 15 वर्ष मंत्री असणाऱ्याचं हे गाव आहे आणि म्हणून जिल्ह्याचा प्रश्न तुम्ही माझ्या एकट्यावर सोडू नका. मी तर अर्थमंत्री आहे विभागही माझा नाही मुख्यमंत्री महोदय राम शिंदे निर्णय करतील आणि त्या निर्णयाच्या मागे मी धनशक्ती उभी करेल. पण मी रामला मगाच येताना म्हटलं की जिल्हा कोणता करायचा हे ठरवण्याचे अधिकार राम आपण विखे पाटील साहेब आणि बाळासाहेब थोरातांची एक समिती करा आणि मग त्यामधून कोणता जिल्हा जन्माला येतो यावर मी तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे.